जवळ आणि दूर ओळखणे आयडेंटिफाईंग नियर अँड फार नमस्कार मुलांनो मी आहे पोपट या धड्यात तुमचे स्वागत आहे या आपण पाहूया की या धड्यात आपण काय शिकणार आहोत जवळ नियर आणि दूर फार च्या वस्तू ओळखणे तसेच सर्वात जवळ आणि दूरच्या वस्तू ओळखणे छोटू आणि आरती आज शाळेतून घरी चालत येत आहेत रस्त्यात आरती छोटूला म्हणाली छोटू आपण एकाच वेळी शाळेतून घरी जायला निघतो पण तू नेहमी लवकर पोहोचतोस आणि मी, मी नंतर। असे का मुलांना तुम्हाला माहित आहे का की असे का होते या पाहूया आरती माझे घर शाळेपासून जवळ आहे आणि तुझे घर शाळेपासून दूर आहे म्हणून मी घरी लवकर पोहोचतो आणि तुला घरी पोहोचायला जास्त वेळ लागतो अच्छा म्हणून असे झाले छोटू तर पाहिले का मुलांना तुम्ही छोटूचे घर शाळेपासून जवळ आहे आणि आरतीचे घर शाळेपासून दूर आहे म्हणून तिला घरी पोहोचायला छोटूपेक्षा जास्त वेळ लागतो छोटू आरती आणि सोनू एके दिवशी बागेत खेळून परत येत होते परत येताना त्यांना आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली आज खूप थकलो मित्रांनो चला जाऊन आईस्क्रीम खाऊया चला लाला दादाच्या दुकानावर आईस्क्रीम खायला जाऊया नको ते दुकान खूप दूर आहे चला चुनमुन काकूच्या दुकानावर जाऊया ते जवळच आहे हे पहा जवळच एक आईस्क्रीमवाला दिसत आहे हो हे तर सर्वात जवळ आहे चला इथेच जाऊन खाऊया छोटू आरती आणि सोनू तिघे मिळून सर्वात जवळच्या दुकानातून आईस्क्रीम घेतात मुलांनो तुम्ही पाहिले तिघा मित्रांपासून लाला दादाचे दुकान सर्वात दूर आणि आईस्क्रीमवाला सर्वात जवळ होता म्हणून तिन्ही मित्रांनी आईस्क्रीम जाणून घेतले जवळ नियर आणि दूर वस्तू ओळखणे सर्वात जवळ आणि सर्वात दूरच्या वस्तू ओळखणे पुढील व्हिडिओ मध्ये आपण पाहूया सर्वात जवळ आणि सर्वात दूरच्या वस्तू ओळखण्याची मनोरंजक उदाहरणे